हेलो फ्रेंड्स, तर तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण नाई बरंबात लोणचं आणि कोण नाही कोणचं या चित्रपटाचे तिसऱ्या आठवड्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूया। या चित्रपटाच्या 3 आठवड्यामध्ये किती कलेक्शन केले आहे, त्यासोबत चित्रपटाचे बजेट किती होते, चित्रपट आता थिएटर्समध्ये चालू आहे का नाही याविषयी माहिती जाणून घेऊयात। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा। मित्रांनो, नाई बरंबात लोणचं हा चित्रपट जो आहे 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता। सुरुवातीच्या लॉकडाऊननंतर हा पहिला चित्रपट होता मित्रांनो जो की थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता, कारण की 2-3 आठवड्यामध्ये एकही मराठी किंवा हिंदी चित्रपट जे आहे कोणीच प्रदर्शित केला नव्हता। सर्वजण आपले चित्रपट जे आहेत ते पोस्टपोन करत होते, परंतु त्यामध्ये महेश मांजरेकर यांनी त्यांचा हा चित्रपट नाई बरंबात लोणचं हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित केला। हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटाला 5 पैकी जवळपास 3.5 स्टार रिव्ह्यू मिळाले होते आणि IMDB रेटिंगही चित्रपटाला चांगलीच मिळालेली होती। हा जो चित्रपट आहे मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रेम धर्माधिकारी, छाया कदम यासारखे कलाकार जे आहेत ते दिसलेले आहेत। या चित्रपटाचे जर आपण स्क्रीन काउंट बघितला मित्रांनो, चित्रपटाचा स्क्रीन काउंट तर काय अवेलेबल नाही आहे, परंतु बहुतांशपैकी चित्रपटाला स्क्रीन काउंट जे आहे ते चांगलाच मिळाला होता, कारण की तेव्हा मराठीतील एकही चित्रपट जे होते ते चालू नव्हते आणि हा चित्रपट जो थिएटर्समध्ये चालू होता हिंदीतील फक्त पुष्पा वाटतं मला की चित्रपट जो आहे थिएटर्समध्ये तेव्हा चालू होता, त्यामुळे या चित्रपटाला बहुतांशपैकी स्क्रीन्स जे आहेत त्या चांगल्याच मिळालेल्या होत्या। चित्रपटाचे बजेट जर पाहिले आपण तर हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटाचे बजेट जवळपास 1 ते 2 कोटीपर्यंत जाऊ शकते, जवळपास 1 कोटी असेल मित्रांनो असे एक माझं प्रेडिक्शन आहे, कारण चित्रपटाचे बजेटही अवेलेबल नाही झालेले आहे। चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत मित्रांनो ते महेश मांजरेकर हे आहे। सध्या हा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती चित्रपटाचा तिसरा आठवडा जे आहे ते संपलेला आहे। आता चित्रपटाचा 4था आठवडा चालू आहे आणि 4था आठवड्यामध्ये चित्रपट जो आहे मला वाटत नाही की कोणत्या ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणीच हा चित्रपट 2-4 ठिकाणीच असेल जो की हा चित्रपट चालू असेल। एखाद्या तुमच्या कोणत्याही शहरात हा चित्रपट चालू असेल तर तुम्ही मला नक्की माहिती देऊ शकता। हा चित्रपटाचे आपण जर कलेक्शन पाहिले मित्रांनो, तो चित्रपट पहिल्या आठवड्याने जवळपास 1 कोटी 20 लाखापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाचे कलेक्शन जे आहे ते बहुतांशपैकी चांगले झाले होते। तिसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपटाचे ओव्हरऑल कलेक्शन जे आहे मित्रांनो ते जवळपास 2.5 ते 3 कोटीपर्यंत झालेले आहे, जे की चित्रपटाच्या बजेटच्या मनाने मित्रांनो चांगलेच बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे। मराठीतील मित्रांनो हा चित्रपट जो आहे मित्रांनो मला वाटते की आता 2021 मधील एक चांगले कलेक्शन केलेल्या चित्रपटापैकी एक चित्रपट आहे। तर मित्रांनो, या चित्रपटाचे लाईफटाईम कलेक्शन किती होईल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।